हॅलो एवरीवन, वेलकम टू रिझनन्स सायन्स. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जी काही चर्चा करणार आहोत, आज जो चर्चेचा मुद्दा आहे तो आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता, पात्रता. ACF आणि RFO या पदासाठी, फॉरेस्ट सर्व्हिससाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, या संदर्भात बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत. माझं जे काही डिग्री आहे, माझे जे काही क्वालिफिकेशन आहे, ते या पदासाठी क्वालिफाय, या पदासाठी जे काही ACF पद आहे, RFO आहे, याच्यासाठी क्वालिफाय आहेत का? आम्ही याच्यासाठी क्वालिफाय आहे किंवा नाही आहे, आम्हाला याबद्दल डाऊट आहे, आमच्या मनामध्ये याबद्दल शंका आहे. कारण आयोगाने जी दिलेली पात्रता आहे, आयोगाने जी काही शैक्षणिक अर्हता तिथं नमूद केलेली आहे, ती शैक्षणिक अर्हता माझ्या, मला दिसत नाही आहे. माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते तिथं नाही आहे. या संदर्भात आपण आज सविस्तर डिस्कस करणार आहोत. आजचा चर्चेचा मुद्दा हा असणार आहे, शैक्षणिक अर्हता असणार आहे. त्या संदर्भात बरेच सारे जे काही पात्रता आहेत, पात्रतेमध्ये 4-5 पॉईंट आहेत, चार पॉईंट आपण इथं आज सविस्तर डिस्कस करू. त्या पद्धतीने आज आपण 1 by 1 हे पाहण्याचा प्रयत्न करू. शैक्षणिक अर्हता खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी मला या संदर्भात फोन केले, बरेच सारे मेसेजही पाठवतात, बरेच सारे विद्यार्थी या संदर्भात दुविधेमध्ये आहेत, शंका आहे माइंडमध्ये की माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये आहे की नाही आहे. असलं तरी सिलेबस काय आहे, हे म्हणजे ही एक्झाम द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे, या संदर्भात बरेच सारे चर्चा, बरेच सारे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. ते आज मी इथे कुठेतरी क्लिअर करणार आहे की शैक्षणिक अर्हता, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शैक्षणिक अर्हता काय आहे, ते आपण इथं आज सविस्तर पद्धतीने जाणून घेऊ. तर 1 by 1 जाण्याचा प्रयत्न करू की पात्रता काय आहे. ती पात्रत्या संदर्भात पहिल्यांदा आपण पाहू की पात्रता काय आहे. भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे, डेफिनेटली तो भारताचा नागरिकच असला पाहिजे, भारताचा नागरिकच असला पाहिजे. आणि तो नागरिकच असून, विशेष म्हणजे लक्षात घ्या, माझं म्हणायचा अर्थ हाच आहे की जर भारताचा नागरिक असेल, भारताचा नागरिक असणारा प्रत्येक व्यक्ती ही एक्झाम देऊ शकतो, डेफिनेटली देऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ तो पाकिस्तानचा असला, पाकिस्तानचा असेल, बांगलादेशचा असेल, नेपाळचा असेल, अफगाणिस्तानचा असेल, श्रीलंकेचा असेल, हे जे काही लोक आहेत ती ही एक्झाम देऊ शकत नाही. इथं एक ही गोष्ट क्लिअर झाली की भारतातलेच लोक ही एक्झाम देऊ शकतात. ज्याच्याजवळ नागरिकत्व आहे ते लोक, भारताचं नागरिकत्व आहे ते लोक ही एक्झाम देऊ शकतात. तर माझा इथं प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्व असणारे लोक ही एक्झाम देऊ शकतात मान्य आहे. दुसरी गोष्ट की भारतीय नागरिकत्व असणारे कोणते लोक ही एक्झाम देऊ शकतात. मग माझा एक्झाम इथं, माझं एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक सांगतो की एक्झाम्पल म्हणून आणि माझा एक प्रश्न म्हणूनही तुम्ही लक्षात घ्या की मध्य प्रदेशमध्ये लोक ही एक्झाम देऊ शकतात का. जे काही मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थी आहेत, जे काही गुजरातमध्ये विद्यार्थी आहेत, जे काही UP विद्यार्थी आहेत, जे काही कर्नाटकामध्ये आहेत, आंध्र प्रदेशमध्ये आहेत, तेलंगणामध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत, हे सर्व विद्यार्थी ही जी काही एक्झाम आहे महाराष्ट्रातली एक्झाम देऊ शकतात का. तर नक्की देऊ शकतात, पण केव्हा? लक्षात घ्या मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्या इंटरव्ह्यू दिलेल्या विद्यार्थ्यांना एक विचारणा करण्यात आलेली होती की तुम्हाला माहिती असलेल्या मराठी भाषेचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथं सबमिट करावं लागतं. तुम्हाला मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान आहे यासाठी तुम्हाला एक प्रमाणपत्र तिथं इंटरव्ह्यूच्या वेळेस आयोगाला द्यावं लागतं. ते प्रमाणपत्र असं तसं कोणतंही नसून ते 12वीची मार्कशीट आहे. त्याच्यामध्ये तुमचं मराठीचं नॉलेज चेक केलं गेलेलं आहे. जे काही विद्यार्थी बाकीच्या स्टेट्समध्ये आहेत त्यांचंही नागरिकत्व भारतीयच आहे, पण त्यांच्याजवळ आयोगाने एक आणखी एक गोष्ट टाकलेली आहे की तुम्हाला मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असलं पाहिजे. आणि ह्या बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये ते जर असेल, मराठी भाषा जर एखाद्या, समजा माझा गोव्यामध्ये मराठी भाषा आहे, मराठी भाषा कुठतरी तिथं आहे समजा, तर ते विद्यार्थी देऊ शकतात. मध्य प्रदेशमध्ये जर मराठी भाषा असेल ऑप्शनलमधून, आपल्याला कसं हिंदी आहे, मराठी आणि हिंदी, तर तसं जर मराठी असेल तर ते लोक, ते जे काही विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्रातली महाराष्ट्र स्टेट सर्व्हिस देऊ शकतात.
पण इथं मराठी भाषेचा एक क्रायटेरिया टाकलेला आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला ते विचारलं जातं. ते प्रमाणपत्राच्या संदर्भात बी बऱ्याच सारे वेळेस मला विचारणा झाली. मी त्यांना सांगितलं की 12वीचं सर्टिफिकेट म्हणजे तेच तुमचं सर्टिफिकेट. कोणतं? भाषेचं सर्टिफिकेट. ठीक आहे. या संदर्भात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वयोमर्यादा. वयोमर्यादा काय काय आहे बघा. वयोमर्यादा संदर्भात हे जे पद आहे ACF आणि हे दुसरं पद आहे ते म्हणजे RFO. दोन पदं आहेत ACF आणि RFO. या पदामध्ये किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा जास्तीत जास्त किती असली पाहिजे आणि कमीत कमी किती असली पाहिजे. कमीत कमीमध्ये दोन म्हणजे ACF साठी 18 आणि RFO साठी 21 वर्ष दिलेली आहे. मग आता इथे एक प्रश्न आहे की हे 18 का आणि हे 21 का. एकाला फील्ड वर्क आहे एकाला आराम चेअर आहे. तर हे का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तो आहे तो प्रश्न तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवा की याला 18 का आणि याला 21 का. दुसरा आहे अमागास ओपन कॅटेगरी आणि अनाथ. ओपन कॅटेगरी आणि अनाथ या दोन कॅटेगरीसाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आणि अनाथ विद्यार्थी हे ही जी एक्झाम आहे ही एक्झाम 38 वर्षापर्यंत देऊ शकतात. बाकीचे राहिलेले सर्व जे काही बाकीच्या सर्व काही ज्या काही कास्ट आहेत बाकीच्या सर्व राहिलेल्या ज्या काही कास्ट आहेत ते 43 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतात. सॉरी 43 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतात. फक्त ओपन आणि अनाथ हे जे काही कॅटेगरी आहेत हे 38 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतात. तर ह्या अनाथांच्या संदर्भात एक गोष्ट इथं तुम्हाला क्लिअर करू इच्छितो मित्रांनो की अनाथ करंट अफेअरचा क्वेश्चन बनू शकतो. इथं या अनाथासंदर्भात करंट अफेअरचा क्वेश्चन बनू शकतो की फर्स्ट टाईम पहिल्यांदा अनाथ व्यक्तीची RFO या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा अनाथ व्यक्तीची RFO या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या व्यक्तीचं नाव काय. हा करंट अफेअर MPSC आहे. करंट अफेअर विचारू शकतो. ही बेसिक गोष्ट आहे. पहिला अनाथ व्यक्ती आहे RFO साठी इलिजिबल झालेला आहे RFO त्याला पद मिळालेलं आहे तो व्यक्ती कोण आहे असं जर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याकरता तुम्हाला त्याचं उत्तर आणि त्याचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा बघा 5.3 विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. ही चेंज केली जाणार नाही हे तिथं क्लिअर मेन्शन आहे. दुसरी गोष्ट तिसरा आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे या संदर्भात. आता या एज्युकेशनल क्वालिफिकेशन संदर्भात आतापर्यंत मला बरेच सारे कॉल आहेत बरेच सारे मेसेजेस आहेत की एज्युकेशनल क्वालिफिकेशन माझं एज्युकेशन याच्यामध्ये बसतं का. माझी डिग्री आहे ही मी या पदासाठी म्हणजे ACF साठी आणि RFO साठी क्वालिफाय आहे का. असे बरेच सारे क्वेश्चन बरेच सारे प्रश्न मला विचारले आलेले आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ मी त्या माध्यमातून बनवत आहे की बऱ्याच साऱ्या विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये शंका आहेत विद्यार्थ्यांमध्ये शंका आहेत मनामध्ये की माझं क्वालिफिकेशन याच्यामध्ये बसतं की नाही. तर याच्यावर हा सविस्तर व्हिडिओ आपण सविस्तर एक वन बाय वन प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ की कोणतं क्वालिफिकेशन याच्यामध्ये आहे कोणते विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय आहेत आणि कोणते नाही आहेत हे सविस्तर आपण याच्यामध्ये जाणून घेऊ. हे मराठीमध्ये आहे इंग्लिशमध्ये समजण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने मी इंग्लिशमध्ये केलेलं आहे ते आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ. बघा पहिलं पद आहे ते म्हणजे क्लास वनचं पद आहे कोणतं ACF असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट सहाय्यक वन संरक्षक असं त्याचं नाव आहे असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ACF. या पदासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणून जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे.
ती पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची असली पाहिजे, ती मग ओपन युनिव्हर्सिटीचं असो की युनिव्हर्सिटी असो, पण कशी मान्यता प्राप्त पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या स्ट्रीम दिलेल्या आहेत, बरेच सारे एज्युकेशन काय म्हणतात ग्रॅज्युएशन दिलेले आहेत, त्या ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी ही ए सी एफची पोस्ट घेऊ शकतात. त्यासाठी आपल्याला वन बाय वन आपण ते पाहू की कोणते कोणते स्ट्रीम्स त्याच्यामध्ये आहेत. बॉटनीचे सर्व विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात, केमिस्ट्रीचे सर्व विद्यार्थी देऊ शकतात, फॉरेस्ट्री असलेले, फॉरेस्ट्रीला रिझर्वेशन आहे मित्रांनो लक्षात घ्या, या एक्झाममध्ये फॉरेस्ट सर्व्हिस करणाऱ्याला, फॉरेस्ट ग्रॅज्युएशन असणाऱ्याला विद्यार्थ्याला इथं काय आहे रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन आपण पाहू नंतर. ज्युलॉजीमध्ये एक्झाम, जी ज्युलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन असणारे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. मॅथेमॅटिक्सवाले क्वालिफाय आहेत, फिजिक्स असणारे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, स्टॅटिस्टिक्स असणारे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, झुलॉजी असणारे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, हॉर्टिकल्चर असणारे, ॲनिमल हजबंडरी आणि वेटरनरी मेडिसिन असणारे विद्यार्थीही याच्या या एक्झामसाठी क्वालिफाय आहेत. जे स्थानक पदवीधर आहेत जे की ॲग्रिकल्चरमध्ये आहेत, ॲग्रिकल्चर ऑल ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट आर इलिजिबल फॉर दिस एक्झाम. इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये इंजिनिअरिंग करणारे जे विद्यार्थी आहेत ते सर्व या ए सी एफ पदासाठी क्वालिफाय आहेत. तुम्हाला इथं बऱ्याच सारे जे काही इंजिनिअरिंगच्या सब ब्रांचेस आहेत, इंजिनिअरिंगच्या मेन ब्रांचेस इथं दिलेले आहेत, ज्या काही सब ब्रांचेस आहेत त्या सब ब्रांचेसचे सर्व विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. तुम्हाला मनामध्ये कोणताही एक न्यूनगंड बाळगायची गरज नाही आहे की माझं ग्रॅज्युएशन तिथं मेन्शन नाही आहे. मी आयोगाच्या काही लोकांमध्ये ती क्लॅरिटी नाही आहे, पण जे काही सुपर ब्युरोक्रेसी आहे, जे हायर लेवलची ब्युरोक्रेसी आहे, त्यांच्यामध्ये ती क्लॅरिटी आहे की इंजिनिअरिंगची सर्व स्ट्रीम्स सर्व ब्रांचेस याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, हे ए सी एफचे पद ते देऊ शकतात असं तिथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि बरेच सारे जे काही ब्युरोक्रॅट्स आहेत त्या ब्युरोक्रॅट्सला मला विचारलं, बरेच सारे सिनियर्स मेंबर आहेत त्यांनाही विचारलं, त्यांनी प्रत्येकाने मला एकच उत्तर दिलं की सर्व इंजिनिअरिंग याच्यामध्ये सर्व इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेट याच्यामध्ये क्वालिफाय आहेत. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथं चिंता करण्याची गरज नाही, त्यांना तुम्ही दोन्ही ए सी एफ आणि ए सी एफ आर एफ ओसाठी क्वालिफाय आहात. जर तुम्हाला क्वालिफिकेशनसाठी प्रॉब्लेम आला तर तुम्ही मॅटमध्ये जाऊन तुमचा रिझल्ट घेऊ शकता, असं आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला जे काही विद्यार्थ्यांनी कॉल केला आहे त्यांना त्यांचा नंबरही दिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल मी सांगितलेलं आहे, ठीक आहे. मॅटमध्ये जाऊन त्यांचा रिझल्ट त्यांनी घेतलेला आहे. दुसरं पद आहे ते म्हणजे आर एफ ओ. आर एफ ओसाठी कोणते कोणते ग्रॅज्युएशन आहे ते क्वालिफाय करतात ते बघू आपण इथं. एक आहे बॉटनी, केमिस्ट्री, फॉरेस्ट्री, जिओलॉजी, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, कोणतं आहे स्टॅटिस्टिक्स, झुलॉजी, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंडरी आणि वेटरनरी मेडिसिन, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग. याच्यामध्ये आणखी काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, इन्व्हायरमेंटल सायन्स आणि वेटरनरी सायन्स. अशी ही सर्व पदं इथं आर एफ ओसाठी इथं त्यांनी मेन्शन केलेली आहेत. आर एफ ओसाठी रेंज फॉरेस्ट ऑफिसरसाठी त्यांनी मेन्शन केलेली आहेत. ही सर्व यामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. जे काही ग्रॅज्युएशन इथं दिलेले आहेत ही सर्व ग्रॅज्युएशन या आर एफ ओ पदासाठी इलिजिबल आहेत, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे. जे काही सायन्स ग्रॅज्युएट आहेत ज्यांच्या सर्वांच्या बी एस सी आहेत ते सर्व बी एस सी ते क्वालिफाय आहेत. सोबतच जे काही इंजिनिअरिंग आहेत ते सर्व इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेट इथं जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व इलिजिबल आहेत, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही आहे, कुठेही विचारण्याची गरज नाही आहे. जर तुमचा रिझल्ट कुठेतरी काही कारणामुळं अडकला तर तुम्ही मॅटमध्ये जाऊन तो क्लिअर करून तुम्ही हे पद घेऊ शकता, त्याच्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, तुमचे क्लिअर कट. काही मुद्दे इथं दिलेले आहेत, काही याच्या व्यतिरिक्तही ग्रॅज्युएशन आहेत ते इथं क्वालिफाय आहेत, त्याच्या संदर्भात आपण बघू. एक आहे विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह
पदवीधर, पण इथे एक पण आहे, पण काय तर तुम्ही 12th सायन्स केलेलं पाहिजे, 12th सायन्स केलेलं पाहिजे. पाहा इथं काय म्हणते, विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयात पदवीधर पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. म्हणजे 12th सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही कोणतंही आर्टमध्ये असाल, आर्टमध्ये असं काही फील्ड असू शकतात की तिथं आर्टमध्ये गणित असेल, मॅथमॅटिक्स तिथं पण असेल, किंवा वेगळ्या मॅनेजमेंटच्या वगैरे कोणत्या तरी शाखा असतील तिथं मॅथमॅटिक्स असेल, पण त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, कंपल्सरी त्यांनी 12th तुमचं सायन्स झालेलं असलं पाहिजे. ही एक तिथं अट आहे. अट काय आहे की तुमचं 12th सायन्स असलं पाहिजे. दुसरं त्याच्यानंतर बघा, शासन पत्र महसूल व वन विभाग निर्णय दिनांक 11 फेब्रुवारी 2016 इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच संगणक विज्ञान तसंच तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वन क्षेत्रपाल पदाकरिता अर्ज करण्यास पात्र ठरतील. तर हे पण इथं एक त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हे जे काही दोन इंजिनिअरिंग आहेत, हे इंजिनिअरिंग पण इथं त्यांनी मेन्शन केलेले आहेत, ते विद्यार्थी पण इथं एक्झाम देऊ शकतात. मी तर तुम्हाला इतकं सांगेल की सर्व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात, त्यामुळे चिंता बाळगण्याची गरज नाही. काही या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, ते पॉईंट पण आपण इथं पाहू. महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, एक बघा तो आहे की जे काही विद्यार्थी फॉरेस्ट्रीमधून जे काही ग्रॅज्युएट आहेत, जे लोक फॉरेस्ट्रीमधून ग्रॅज्युएट आहेत, त्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ही आहे की जर ग्रॅज्युएट विद्यार्थी सापडला नाही, एखादा बा वन क्षेत्रपाल पदाकरिता वनशास्त्र पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ही सर्व पदं रिझर्व न राहता अनरिझर्व होतील, ती ओपनमध्ये चालल्या जातील किंवा इतर कॅटेगरीला चालली जातील. त्याच्यामुळं हा जर पदवीधर मिळाला नाही, फॉरेस्ट ग्रॅज्युएट मिळाला नाही, तर ती कुठं पदवी जाणार आहेत, ती अनरिझर्व होऊन जाणार आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक वनरक्षक तसेच वनक्षेत्रपाल पदासाठी पसंतीक्रम दर्शवलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता पात्रता, जर तुम्ही त्यांची शैक्षणिक अर्हता जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, जर तुम्ही तुमच्याजवळ ह्या डिग्रीज नसतील, तुम्ही अर्ज केलेला आहे, तुम्ही पूर्वपरीक्षा पास बी झालेल्या आहेत, पण तुमचं जर क्वालिफिकेशन तिथं आढळून आलं नाही, तर तुमचा या पदासाठी विचार केला जाणार नाही. तुम्हाला जे काही क्वालिफिकेशन तिथं मेन्शन आहे आणि एक्सप्लिसिटली मेन्शन आहे, ते शैक्षणिक अर्हता पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याकरता तुम्हाला जर नसेल तर तुम्ही या पदासाठी पात्र असणार नाहीत. त्याच्यानंतर बघा तिसरा पॉईंट काय म्हणतो, की मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत तुमची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएट असाल किंवा सेकंड इयरला असेल, सेकंड इयरमध्ये परीक्षा दिली असेल आणि थर्ड इयरच्या वेळेस तुमची मुख्य परीक्षा असेल, तर माझं म्हणणं तुम्हाला इथं स्पष्ट आहे की तुमचं मेन्स परीक्षा द्यायच्या पहिले तुमची डिग्रीची फायनल एक्झाम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. फायनल एक्झाम झालेली पाहिजे आणि तुम्ही त्यात उत्तीर्ण असलं पाहिजे, हा एक क्रायटेरिया आहे, अन्यथा तुम्हाला तिथं डिस्क्वालिफाय केलं जाईल. तर हे असे बरेच सारे पॉईंट आहेत. या पॉईंटच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी मला विचारलं की आमचं जे ग्रॅज्युएशन आहे हे RF आणि SF क्वालिफाय आहे का, तर त्या सर्वांना इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त फोन आलेले मला. तर जे काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी इथं सांगू इच्छितो की तुम्हाला ही शंका बाळगण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही सटीकतेने प्रिपरेशन करण्याची सुरुवात करा. तुम्हाला चिंता बाळगण्याची गरज नाही. सर्व इंजिनिअरिंग इथं क्वालिफाय आहेत, सर्व सायन्स ग्रॅज्युएट इथं क्वालिफाय आहेत. बरेच सारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे की याच्यामध्ये कोण आहेत कोण नाही आहेत. इथं कॉमर्स ग्रॅज्युएट ही एक्झाम देऊ शकत नाहीत, इथं आर्ट ग्रॅज्युएट ही एक्झाम देऊ शकत नाही, इथं मेडिकल फील्डमधले जे ग्रॅज्युएट आहेत ते विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकत नाहीत. बाकीचे इतर जे ग्रॅज्युएट आहेत ते सर्व ही एक्झाम देऊ शकतात. हा जो व्हिडिओचा आपण
एक इनिशिएटिव चालू केलेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून ही जी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत राहतो, ही इन्फॉर्मेशन देण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की तुमच्याकडूनही काही प्रतिसाद अपेक्षित आहे. तुम्हीही असे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा. मी असे असे व्हिडिओ बघतो की त्याला मिलियन्स ऑफ सबस्क्रिप्शन आहेत, त्याला सबस्क्राईब केलेले आहेत, लाईक्स आहेत, मिलियन ऑफ लाईक्स आहेत, आणि खूप म्हणजे त्याला नाव ठेवायची नाहीत पण जे काही व्हॅग आहेत असे बरेच सारे व्हिडिओ आहेत ते त्याला इतके लाईक्स आहेत. आणि जे काही आम्ही जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत त्याला लाईक खूप कमी असतात. तर ही तुमची जिम्मेदारी आहे, ही जे काही लोक हे व्हिडिओ बघतात आहेत त्यांची जिम्मेदारी आहे की त्याला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं. शेअर करणं गरजेचं आहे, लाईक करणं गरजेचं आहे, कमेंट करणं गरजेचं आहे. तुम्हाला काही शंका असतील तर तिथं कमेंटमध्ये टाका. आणि या माध्यमातून आपण आज हा सेशन इथं थांबू. धन्यवाद. थँक्यू.